नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरु किल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरु किल्ली. श्रीमंतीची गुरु किल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे पडत्या शेअर बाजारातनंही यशस्वीपणे पैसे कमवण्याचे मार्ग नेमके काय आहेत. आणि या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रांशी निगडीत मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात. आमच्या स्क्रीनवरती जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही कुठल्याही या कार्यशाळा अटेंड करू शकता. तुम्हाला रावले या नावाने SMS येतो आणि त्यानंतर या कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता. याकरता कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही आणि या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असतात. प्रेक्षक, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या, आजचा विषय पडत्या शेअर बाजारातनं सुद्धा यशस्वीरित्या पैसे कमवण्याचे मार्ग नेमके कुठले आहेत. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण आज महत्त्वाचा विषय घेतला आहे कारण आपण जसं बघतोय शेअर मार्केट सध्या पडताना दिसत आहे. अनेक लोक त्याच्यामुळे थोडेसे चिंतित आहेत, थोडेसे धास्तावलेले आहेत कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदा शेअर मार्केट पडायला लागलं की ते पडत राहतं आणि मग आपण त्याच्यामधनं आपण सावरू का, शेअर मार्केट कधी सावरणार, या कुठे ना कुठेतरी स्ट्रेस येत राहतो. त्यांना हे माहिती नसतं की शेअर मार्केट पडल्यानंतर सुद्धा चांगले पैसे कमवत येतात. तुम्ही नेहमी सांगता की शेअर मार्केट पडलं तरी सुद्धा चांगले पैसे कमवू शकतो, परंतु त्याकरता त्याचं शिक्षण घेणं, ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचा आपण हा विषय खूप महत्वाचा घेतलेला आहे. काय सांगाल, काय इम्पॉर्टन्स आहे, का घेतलाय हा विषय? येस, अर्षभूषण, विषयाला सुरुवात करण्यास मला सांगायला आवडेल. आज सामान्य माणसं ज्यांना योग्य ज्ञान नसतं ते बोलतात मार्केट पडतंय तर पैसे बनतील की नाही किंवा मायनसमध्ये जातील वगैरे. पण तुम्हाला सांगायला आवडेल, आज हजारो लोक आहेत आज आमच्या महाराष्ट्रामध्ये जे आमच्याकडनं शिकून गेलेले आहेत. आज भले मार्केट वर किंवा खाली जाओ, लोकांना कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. लोक मार्केट पडो किंवा मार्केट वर जाऊ, ती लोक चांगले पैसे कमवतात. उलट लक्षात प्रेक्षकांनो, पडत्या मार्केट उलटे जास्ती पैसे कमवले जातात रदर दॅन वाढत्या मार्केटमध्ये. कसं ते आपण पुढे बोलणारच आहोत, पण त्याआधी लक्षात घ्या, आपण ट्रेडिंग करून आणि इव्हन गुंतवणूक करून देखील चांगला पैसा हा आपण पडत्या मार्केटमध्ये देखील कमवू हे शकतो. पहिलं म्हणजे ट्रेडिंग आणि गुंतवणूक आपण थोडासा फरक समजून घ्या. व्हॉट इज ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट? शेअर मार्केट गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणूक म्हणजे तुम्ही कंपन्यांच्या व्यवसायामध्ये पैसे लावता, तुम्ही ते पैसे लॉंग टर्ममध्ये गुंतवता. जर कंपन्यांचा व्यवसाय वाढला तर भले कितीही करोडोची कंपनी असू दे, पण तुम्ही काही हजारांची काही किंवा काही रुपयांचे शेअर्स घेतले असेल तर तेवढ्याचे तुम्ही ते बिझनेस पार्टनर त्या पर्टिक्युलर कंपनीचे म्हणता. जर कंपनीने आपला बिझनेसमध्ये चांगला प्रॉफिट केला, तुमच्या शेअर्सचा भाव वाढतो आणि जर बिझनेसमध्ये लॉस केला तुमचा शेअर्सचा भाव कमी देखील होऊ शकतो. ज्याला बोलला तर शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट्स. हे झालं गुंतवणूकबद्दल. आणि मग ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग म्हणजे रोजची मागे उलाढाल होते, रोजची मुवमेंट होते, त्या रोजच्या उलाढालीतून पैसे कमवणं, त्याला बोलला होतं शेअर मार्केट ट्रेडिंग. आणि सांगायला वाटतं प्रश्नानो, आज गुंतवणूक करून चांगला फायदा होतो मान्य आहे. तुम्ही कदाचित गुंतवणूक करून तुम्ही 3-4 वर्षात पैसे डबल कराल, पण तेच जर तुम्ही योग्यरित्या ट्रेडिंग केली तुम्ही तेच पैसे 3-4 महिन्यात डबल करू शकता. ही ट्रेडिंगची ताकद आहे. मग ते मार्केट वर जाओ किंवा मार्केट खाली पडो, तुम्ही ट्रेडिंग करून चांगला पैसा कमवू शकता. मग लक्षात घ्या प्रेक्षकांनो, अनेकांना वाटतं की मार्केट पडतंय म्हणजे काय चिंता करायची गोष्ट आहे का? हे मार्केटचं नेचरच आहे. मार्केट कंटिन्यूअस जर वर जात गेलं तरी पण तुम्हाला ते फायदेशीर नाही आहे. आणि मार्केट आणि कंटिन्यू मार्केट खाली पडत देखील नाही. जर का एकदम मोठे इव्हेंट्स आले तर पॅनिकमध्ये थोडंसं मार्केट डाऊन येऊ शकतं, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, आता ते थोड्या महिन्यासाठी वर खाली असेल तर आपल्याला काही चिंता करायची गरज नाही, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही 2-4-5 वर्षाचं तुम्ही कॅल्क्युलेशन घेतलं तर तुम्हाला ओव्हरऑल मार्केट हे चांगल्या रीतीने वाढलं दिसेल. तुम्ही जर योग्यरित्या जर गुंतवणूक करून ठेवले असेल तर मार्केट कुठल्याही दिशेने तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुम्ही उलटे जास्त त्यातनं पैसेही कमवून निघता. मग तुम्ही ट्रेडिंग करा नाही तर तुम्ही गुंतवणूक करा, मी त्यातनं चांगले पैसेही कमवून निघता. मॅडम, एक गोष्ट सांगायला आवडेल. जेव्हा लोक गुंतवणूक करतात तेव्हा अनेकदा एक सामान्य माणसं काय करतात की मार्केट चांगलं पिकलं आहे, मार्केटने आता जसं इलेक्शन झालं तर मार्केटने लाईफ टाईम हाय तोडलेला, भरपूर चांगले रिटर्न दिलेले, लोक लगेच खुश होतात, त्यावेळी लोक गुंतवणूक करायला जातात. ओके, आणि ज्यावेळी मार्केट खाली पडतं त्यावेळी लोक घाबरून पैसे काढतात. पण ऍक्च्युली चुकीचं आहे. ज्यावेळी मार्केट वर जातं त्यावेळी ऍक्च्युली गुंतवलेले पैसे प्रॉफिटमध्ये काढायचे असतात, आणि ज्यावेळी मार्केट खाली पडतं त्यावेळी तुम्हाला ऍक्च्युली पैसे गुंतवायचे असतात. उदाहरण प्रश्नानं, तुम्ही शॉपिंग करायला जात असाल, राईट? आता गणपती आलेले आहेत, पुढे दिवाळी येईल, तुम्ही शॉपिंग करता, राईट? मला सांगा, तुम्ही अशा ठिकाणी पडता का हो की जिकडे महागडं असेल तिकडे पडतो का आपण? नाही. जिकडे चांगला डिस्काउंट लागला आणि आपल्याला चांगले चांगले ब्रँडेड गोष्टी आपल्याला चांगल्या डिस्काउंट्समध्ये मिळतात तिकडे आपण थोडं रिझनेबल रेटला आणि चांगल्या क्वालिटीचा आपण खरेदी करायचा आपण विचार हा करतो, राईट? डिस्काउंट आपण बघतो. इन द सेम वे मार्केटमध्ये पण आहे. जर मार्केट जर भरपूर वाढलेलं आहे ह्याचा अर्थ ते भरपूर महागडं आहे. आता जर मार्केट डाऊन असेल ह्याचा अर्थ मार्केट डिस्काउंट लागलेलं आहे. आपल्याला चांगले चांगले शेअर्स हे चांगल्या डिस्काउंटेड रेट्समध्ये मिळत आहेत. त्याचा उलटा आपण फायदा घ्यायचा असतो. लोअर रेटला ते शेअर्स बाय करायचे हे असतात आणि त्यातनं आपण चांगल्या फायदा उचलू शकतो.
पण मला प्रश्न सांगायला आवडेल. आता तुम्ही बोला बोलताना सोपं वाटतं, पण करणं मे बी तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल. पण आमच्या मोफत कार्यशाळा चालतात, त्यामध्ये आम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणूक दोन्हीचं तुम्हाला ज्ञान हे देतो. आणि असे काही मी स्पेशली जर इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलायला गेलो तर असे काही आम्ही सिस्टम बनवलेले आहेत की ज्यामध्ये मार्केट कुठल्याही दिशेने जाऊ तुम्हाला काही फरक पडणार नाही. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजे तुमचे 2-4-5 वर्ष तुम्हाला तुमचे पैसे चांगल्या रीतीने वाढलेलेच दिसतील. अशा प्रकारचे भरपूर अभ्यासपूर्वक ती सिस्टम बनवली आणि एकदम सोप्या रीतीने तुम्ही सिस्टम बनवलेलं आहे, त्यामुळे मार्केट कुठल्याही दिशेने जाऊ आपल्याला तरी काही फरक पडणार नाही, जर तुम्हाला त्या गोष्टीचं योग्य ज्ञान असेल तर. नक्की. पण जसं आता तुम्ही गुंतवणुकींचा उल्लेख केला आणि आपण आज पडत्या शेअर मार्केटबद्दल बोलतोय, तर मग आता हे पडता शेअर मार्केट असेल किंवा शेअर मार्केट कंटिन्युअसली पडत असेल, तर मग यश मिळण्यासाठी किंवा चांगला त्यातनं आउटपुट काढण्यासाठी मग गुंतवणुका नेमक्या कशा केल्या पाहिजेत त्याविषयी काय सांगू शकाल? येस, पहिले बेसिक गोष्ट लक्षात मिशनो, लोकांना प्रॉब्लेम होतात आता काही महिने, आता समजा वर्षभर मार्केट वाढतंय, ओके 12 महिने, त्यातनं 1-2 महिने जर मार्केट खाली पडतंय तर लोक थोडं चिंतेत येतात. पण लक्षात घ्या, तुम्ही जर शॉर्ट टर्म तुम्ही तुमचं मेंटॅलिटी ठेवा की मला 2-4-5 महिन्यास मला रिटर्न्स पाहिजे, गुंतवणूक करताना बोलतोय, आय एम टॉकिंग इन्व्हेस्टमेंट्स नॉट अबाउट ट्रेडिंग, ट्रेडिंग हा पूर्ण वेगळा विषय येतो. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही शॉर्ट टर्म विचार ठेवला तर तुम्ही चांगले पैसे कमवणार नाही. आज तुम्ही गुंतवणूक करताय ह्याचा अर्थ कंपनीच्या व्यवसायामध्ये पैसे लावताय, कंपनीला व्यवसाय करायला पण वेळ दिला पाहिजे. 2-4 महिन्यात तुमची चांगली रोलिंग ते करू शकत नाही. कंपनीला बिझनेस करायला, प्रॉफिट्स कमवायला आणि चांगली रोलिंग करायला वेळ दिला पाहिजे. म्हणून तुम्ही जर गुंतवणूक म्हणून बघा असाल, कमीत कमी 3-4 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टर व्हायचं आहे. त्या दरम्यान मग तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये काय वरखाली झालं मला काही तरी आपल्याला काही फरक पडत नाही, 3-4 वर्ष तुम्हाला पैसे चांगल्या तरी वाढलेले हे दिसतात, म्हणून ते आपल्याला करायचं. वन ओके. सेकंडली लक्षात घ्या, इव्हन तुम्ही काय करू शकता की असे काही शेअर्स असतात मॅडम जे इकॉनॉमी म्हणजे शेअर बाजार डिपेंडेंट नसतात. आज मार्केट खाली पडतंय त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे आज मार्केट खाली पडतं ह्याचा अर्थ काय तर इकॉनॉमी स्लोडाऊन होते, भरपूर लोकांच्या नोकऱ्या जातात, महागाई प्रचंड वाढते, इकॉनॉमी स्लोडाऊन होते, पब्लिकचा पैसा होतो, बिझनेस डाऊन होतो, अनेक गोष्टी अशा घडतात. सो अशा काही कंपन्या तुम्हाला निवडायच्या आहेत ज्यामध्ये मार्केट कुठेही जाऊ, इकॉनॉमी कुठे जाऊ, पण त्या कंपन्यांच्या व्यवसायावरती काही फरक पडणार नाही. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषधं. आज इकॉनॉमी किती डाऊन झाली, आपल्याकडे नोकरी व्यवसाय असो किंवा नसो, पैसे असो किंवा नसो, पण आपण जर आजारी पडलो तर आपल्याला गोळ्या औषधं घ्यायचीच आहेत, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, म्हणून ते आपण स्किप करू शकत नाही. म्हणून ह्यांचा बिझनेस कधी डाऊन नसतो. तशाच प्रकारे इव्हन FMCG म्हणजेच काय, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजेच काय रोज लागणाऱ्या वस्तू मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्या, जसं की साबण, शॅम्पू, हेअर ऑइल, टूथपेस्ट, टूथब्रश, ओके, आणि बिस्किट्स वगैरे, हे जे आपल्या रोजचं सामान लागतं. आज आपल्याकडे पैसे असो किंवा नसो, नोकरी असो किंवा नसो, आपण ह्याच्याशिवाय जगू शकत नाही, हे आपल्या बेसिक गरज आहे. त्यामुळे ह्यांच्या बिझनेसला पण एवढा काही फरक पडत नाही, तर तुम्ही अशा कंपन्यांमध्ये तुम्ही शेअर्स हे खरेदी करू शकता. लॉंग टर्म मध्ये मार्केट भले डाऊन गेलं तर ह्यांना काही एवढा इम्पॅक्ट पडत नाही. पण लक्षात घ्या, त्याच्या उलट तुम्ही जर बँकिंग क्षेत्र किंवा पहिलं बँकिंगबद्दल बोलूया, बँकिंगचं क्षेत्र तुम्ही निवडत असाल तर आज बँकांचा मोठा पैसा हा कंपन्यांकडे गुंतवलेला असतो. सो जर शेअर मार्केट डाऊन झालं तर तुम्हाला इव्हन बँकांचे शेअर्स पण डाऊन होताना दिसतील. तर बँकेमध्ये माझ्या हिशोबाने लॉंग टर्ममध्ये पैसे गुंतवू नये. तशाच प्रकारे इव्हन ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणजे गाड्या, आज तुम्ही बघा असाल अनेक कंपन्या आहेत ज्यांचा डाऊनफॉल चालू आहे, त्यांच्या सेल्स होत नाहीये, ओके, त्यांनी भरपूर एम्प्लॉईजना पण काढून टाकलेलं आहे. हे मी कायमरित्या बोलत आलेलं की ऑटोमोबाईल कंपन्या शेअर्स मध्ये सामान्य माणसांनी गुंतवणूक करू नये. जर इकॉनॉमी डाऊन झाली, ओके, तर त्याच्यावरती पण भरपूर जास्त इम्पॅक्ट पडतो. काम कारण 4-व्हीलर 2-व्हीलर आपली काही बेसिक गरज नाही आहे. ओके, मी ते टाळू शकतो. आज समजा माझ्याकडे इकॉनॉमी डाऊन आहे, शेअर बाजार डाऊन आहे, माझ्याकडे पैसे नाही, नोकरी नाही आहे, अशा वेळी मी आपण 4-व्हीलर 2-व्हीलर घ्यायला जाऊ का? नक्कीच नाही जाणार. सो त्यामुळे ह्या गोष्टीना आपण अवॉइड करू शकतो. म्हणून यांचा बिझनेस डाऊन आहे, इव्हन शेअर्स पण डाऊन होतात. तशाच प्रकारे इव्हन इन्फ्रास्ट्रक्चर जे कन्स्ट्रक्शनच्या कंपन्या असतात, मान्य आहे निवारा म्हणजे घर हे बेसिक गरज आहे, पण जर आपल्याकडे पैसे नसतील, नोकरी व्यवस्था नसेल, तर आपण घर घ्यायचं पण आपण इझिली टाळू शकतो, आपण पोस्टपोन करू शकतो किंवा आपल्या छोट्या घरात राहू शकतो. त्यामुळे ह्याच्या बिझनेसमध्ये देखील इम्पॅक्ट हा पडतो. म्हणून सामान्य माणसांनी अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये. आणि हे सगळं आम्ही प्रॉपरली आमच्या मोफत कार्यात शिकवतो. एकदा तुम्ही ते अटेंड केले त्यातनं तुम्हाला मग हे कुठलेही प्रॉब्लेम येणार, स्मूथली तुम्ही तुमच्या आयुष्यात ट्रेडिंग आणि गुंतवणूक तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. लक्षात घ्या, अजून एक छोटीशी गोष्ट आपल्याला फॉलो करायची आहे, ते म्हणजे तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता, अनेकांना मॅडम सवय असते आपली मोठी पूंजी काय काही लाखांची एक साथ लावून मोकळे होतात, तर असं करायचं नाहीये. भले तुम्ही छोडे, तुमचा जो नोकरी व्यवसाय करून तुम्हाला जो पर मंथ इन्कम येतोय त्यातनं तुमच्या एज अकॉर्डिंग, ओके, तुमचं वय जास्ती असेल थोडे कमी पैसे लावा, जर वय थोडं कमी असेल थोडे जास्ती पैशाची रिस्क तुम्ही घेऊ शकता. दर महिन्याला तुमचे काही पैसे गुंतवले गेले पाहिजे तुमचे मार्केटमध्ये किंवा बाकी गुंतवणूकमध्ये, ज्याने का तुम्हाला गुंतवणुकीची सवय लागते. तर असं जर तुम्ही केलं तुम्हाला भरपूर चांगली ग्रोथ तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल बघायला मिळते. एकदाच गुंतवून फायदा नाही, इट्स अ काइंड ऑफ हॅबिट, बिकॉज इन्व्हेस्टमेंट इज नॉट अ वन टाइम प्रोसेस, इट्स अ जर्नी. उदाहरण घ्या, समजा तुम्ही जर जिम करतायत, ओके,
तर तुम्ही एक म्हणजे तुम्हाला जर चांगलं हेल्थ पाहिजे, फिटनेस पाहिजे, तुम्ही जर एक दिवस तीन चार चार पाच तास जिम केली, नंतर महिन्याभर तुम्ही जिममध्ये गेलाच नाही, तुमची हेल्थ बनेल का? नाही बनणार. भले तुम्ही अर्धा पाऊण तास करा, पण रोज करा, तुमची चांगली हेल्थ राहील. तर तशाच प्रकारे इव्हन गुंतवणुकीचं देखील आहे, जे आपल्याला फॉलो करणे इम्पॉर्टंट असं मला वाटतं. नक्की, म्हणजे आपण जसं म्हणतो तसं की गुंतवणुकींचा विषय आपण कव्हर केलेला आहे. जसं तुम्ही म्हणताय की पडता मार्केट जरी असेल तरी आपण वेगवेगळ्या प्रकारे वाईसली गुंतवणूका करायच्या आहेत. ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून कसं असणार ह्या सगळ्या हिशोब त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय पडत्या शेअर बाजारातही यशस्वीरित्या पैसे कमवण्याचे मार्ग नेमके कुठले आहेत या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. तसं आपण गुंतवणुकीविषयी किंवा इन्व्हेस्टमेंट्सविषयी समजून घेतलं. जसं तुम्ही म्हणालात की पडता शेअर मार्केट जरी असेल तरी सुद्धा या गोष्टीचं योग्य ज्ञान असेल तर व्यवस्थित गुंतवणुका करून खूप चांगले रिटर्न्स आपण त्या काळातही मिळवू शकतो. आता महत्त्वाचा भाग आला तो म्हणजे ट्रेडिंगचा. कारण ट्रेडिंगमध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की लोकांना खूप मग टेन्शन येतं, मार्केट पडलं म्हटल्यानंतर त्यांची एकदम हार्टबीट वाढायला लागते. तर मग काय सांगाल, मग ट्रेडिंगच्या बाबतीत काय करता येऊ शकतं? मार्केट जर का पडत आहे किंवा सतत पडत राहिलं तरी पण आपण चांगला पैसा मिळवू शकतो. नक्कीच, लक्षात विषाणू मान्य आहे की जर तुम्ही मार्केट जर वर असेल तुम्ही जर शेअर्स बाय केले चांगला पैसा बनतो, मान्य आहे, भरपूर चांगला बनतो. पण जर मार्केट खाली पडत असेल डबल पैसा बनतो. कसं मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. लक्षात घ्या, मार्केट हे थोडं इमोशन्सवरती चालतं. उदाहरण पेक्षा तुम्हाला जर मी सांगितलं की एक्स वाय झेड कंपनी, समजा एक सिप्ला कंपनी आहे, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये 1,00,000 रुपये गुंतवा, तुम्ही थोडे घाबरत खरं गुंतू की नको, फायदा होईल की नाही, तुम्ही थोडे घाबरत, म्हणजे तुमची एंट्री प्रोसेस थोडी स्लो असेल. तुम्ही गुंतवले, ओके, तुम्ही ट्रेड केलं, दोन चार दिवसात तो चांगला शेअर वाढला, त्यानंतर तुम्हाला म्हटलं की सर आता हा शेअर ना खाली पडणार आहे, तुम्ही तुमचे पैसे काढा, तुम्ही फटकन काढाल. बरं, म्हणजे एंट्री प्रोसेस स्लो आहे, एक्झिट प्रोसेस फास्ट आहे. त्याचमुळे मार्केट वाढताना थोडं स्लो वाढतं पण पडताना फास्ट पडतं आणि त्याचाच आपण फायदा हा घ्यायचा असतो. अक्षरशः प्रश्न आपण काय करतो की आपण पहिले शेअर्स विकतो आणि नंतर खाली पडल्यावर ते परत बाय करतो. आता आपल्या प्रेक्षांना तो कन्सेप्ट मे बी समजणार नाही, ओके, कारण तो समजायला त्याच्यासाठी आम्ही एक्झाम्पल आमच्या मोफत कार्यशाळा घेतो, त्यातनं तो लोकांना लगेच कन्सेप्ट नीट समजतो. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात सांगतो की काय होतं, आपण पहिलं सेल करतो म्हणजे पहिले आपण सेलिंगची कमिटमेंट देतो आणि त्याच्यानंतर मग आपण तो शेअर खालच्या लेवलला बाय करतो आणि आपण त्यातनं पैसे हे कमवतो आणि पडताना आपण त्यातनं हे पैसे कमवू शकतो. एक उदाहरण घेतो म्हणजे त्याला शॉर्ट सेलिंग असं बोललं जातं. शॉर्ट सेलिंग हा कन्सेप्ट मोठ्या कंपन्या आपला व्यवसाय करायला देखील वापरतात. तिला करता आज लक्षात घ्या, तुम्ही सेल करता म्हणजे समोरच्याला शेअर्स विकायची कमिटमेंट देत आहे आणि नंतर त्याला तुम्ही ते शेअर्स अरेंज करून द्यायचे असतात. ते ब्रोकरचं काम असतं, तुम्ही तुम्हाला फक्त बाय करायचं, तो शेअर आपोआप त्याला ब्रोकरला ब्रोकर त्या समोरच्या देतो. उदाहरण घ्या, समजा तुम्ही एक गाडी बुक केली. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही गाडी बुक करता अनेकदा कंपन्या बोलतात की वेटिंग पिरियड आहे, पण ऍक्च्युली मे बी वेटिंग पिरियड पण नसतं. ती लोक आज लक्षात घ्या, गाडी मॅन्युफॅक्चर करायचं म्हटलं तर इन्व्हेंटरी कॉस्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती लाखांमध्ये असते. सो त्यामुळे ती लोक आधी तुमच्याकडून बुकिंग घेतात, तुमचे डाऊन पेमेंट आणि तुमचं इव्हन लोन सँक्शन होऊ देतात. ओके, त्यांच्याकडे पूर्ण पेमेंट आल्यानंतर तुम्हाला बोलतात 2-3-4 महिने वेटिंग पिरियड, त्यामध्ये ती लोक गाडी मॅन्युफॅक्चर करतात. म्हणजे पहिलं सेल करतात नंतर बाय करतात आणि मधलं प्रॉफिट कमवतात. मे बी तुम्हाला 10 लाखाला विकली गाडी, त्यांनी बनवतात 7 लाखालाच बनवली, मधलं 3 लाख त्यांनी स्वतः प्रॉफिट कमवलं कंपनीने. इन द सेम वे आपण शेअर्स मध्ये ट्रेडिंग करता देखील करतो. पहिलं आपण शेअर्स सेल करतो वरच्या रेटला, ओके, म्हणजे फक्त कमिटमेंट देतो आणि नंतर मग आपण शेअर्स अरेंज करून देतो, जे की ऑटोमॅटिक होतो. मी बाय केला ते ऑटोमॅटिक ते अरेंज होतात शेअर्स आणि मधला जो आहे प्रॉफिट तो आपण भरपूर चांगला ते कमवू शकतो. अनेकांना माहित नसतं प्रश्न, मी जर ह्याचं योग्य ज्ञान घेतलं जे आम्ही आमच्या मोफत कार्यशाळा घेतो, त्यातनं तुम्ही स्मूथली ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करून चांगला पैसा कमवू शकता आणि हे ह्याचं पूर्ण ज्ञान आम्ही आमच्या मोफत कार्यशाळा तुम्हाला नक्कीच मिळेल. नक्की, म्हणजे जसं आपण म्हणतो तसं की ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा प्रकारे आपण चांगला पैसा कमवू शकतो. आता आपण जसं आज इन्व्हेस्टमेंट्सबद्दलही बोलतोय, शेअर ट्रेडिंगबद्दलही बोलतोय, तर मग एकूणच ह्याचे साधारण काय प्रकार असू शकतात आणि मग सगळ्यात महत्त्वाचं की इम्पॉर्टंट किंवा त्यातलं बेनिफिशियल जे आहे ते ट्रेडिंग आहे की इन्व्हेस्टमेंट्स आहेत? येस, जसं मी आधी बोललो स्टार्टिंगला की ट्रेडिंगमधून भरपूर चांगला फायदा बनतो ॲज कम्पेअर टू इन्व्हेस्टमेंट्स. ओके, तर ट्रेडिंगमध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे इंट्राडे ट्रेडिंग, म्हणजे आजच्याच खरून आजच्या शेअर्स विकता, त्याला बोलावं तर इंट्राडे ट्रेडिंग. दुसरं आहे पोझिशनल ट्रेडिंग, म्हणजे आज खरून 1-2 दिवसात तुम्ही ते शेअर्स विकता. आणि तिसरं स्विंग ट्रेडिंग म्हणून जे 4-5 दिवस तुम्ही त्यातनं शेअर्स ठेवू शकता. त्यातनं आम्ही दोनच प्रकार करतो, इंट्राडे आणि पोझिशनल. म्हणजे इंट्राडे म्हणजे आजच्याच खरून आजच्याच विकलं की 1-2 दिवस आम्ही ते शेअर्स विकून टाकतो. त्यातनं भरपूर चांगला तुम्हाला फायदा हा मिळतो. तुम्हाला जास्ती शोयची गरज पण नाही, कारण भरपूर चांगले तुम्हाला शेअर्सचा भाव वाढतो, तुम्हाला प्रॉफिट हा मिळतो. वाढव किंवा खाली जरी पडला तरी तुम्ही कमू हे शकता. तसंच प्रकारे इव्हन गुंतवणूकमध्ये 2 प्रकार असतात, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. ओके, म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक. तर त्यातनं आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करत नाही, फक्त आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो, ज्याच्यामुळे भरपूर चांगला फायदा मिळतो. आता हे का नाही करत हे आम्ही सगळं अगेन आम्ही तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेत त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन देतो. त्यातनं तुम्हाला योग्य ज्ञान हे मिळतं आणि तशा प्रकारे मग तुम्ही मार्केट वर जाऊ किंवा खाली पडो, तुम्ही ट्रेडिंग करा किंवा गुंतवणूक करा, तुम्ही नक्की चांगला पैसा त्यातनं
कमू शकता. ओके आणि मी जसं म्हटलं तसं की आता इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत किंवा ट्रेडिंग करायचं आहे या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त फायदा कशामधनं मिळू शकतो, काय लोकांनी जास्त प्रिफर केलं पाहिजे याविषयी काय सांगा. जसं मी बोललो की ट्रेडिंग करून नक्कीच भरपूर जास्त फायदा मिळतो. जर जसं तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही 3-4 वर्षात पैसे डबल कराल, तेच ट्रेडिंग करून तुम्ही 3-4 महिन्यात पैसे डबल करू शकता. पडत्या मार्केटमध्ये किंवा वाढत्या मार्केट दोन्हीमध्ये तुम्ही कमवू शकता. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला गुंतवणुकीकडे दुर्लक्ष केला पाहिजे. आपला काही पैसा आपला गुंतवणूक असलाच पाहिजे. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी ठिकाणी पण आपला पैसा गुंतवून ठेवला पाहिजे. जर तुम्ही भरपूर नोकरी व्यवसाय करून चांगले पैसे कमवताय, चांगलं वेल सेटल, पण तुम्ही जर गुंतवणूक कुठे मागे पडलेला तर तुम्ही पुढे जाऊन भरपूर मोठ्या फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ शकता. म्हणून आपल्याला हे संतुलन ठेवणं इम्पॉर्टंट आहे. तरच आपण योग्यरित्या फायनान्शियल आपला मॅनेज हे करू शकतो आणि चांगल्या फायनान्शियल आपण ग्रो देखील होऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच. आणि आपण जसं म्हणतोय तसं की या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित शिकवतो, त्या आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये असतात. त्या कार्यशाळा नेमक्या कशा प्रकारे चालतात त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय पडत्या शेअर बाजारातही यशस्वीरित्या पैसे कमवण्याचे मार्ग नेमके कोणते आहेत या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. तसं जसं आपण आज सांगितलं की पडता जरी असेल मार्केट तरी सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे करू शकतो, त्याच्यामध्ये शेअर ट्रेडिंग करू शकतो आणि एक चांगला पैसा त्याच्यामध्ये कमवू शकतो. फक्त त्याकरता योग्य नॉलेज असण्याची गरज आहे, गोष्टी शिकण्याची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये शिकवत असतो. तर काय सांगाल, आपल्या मोफत कार्यशाळा कशाप्रकारे चालतात आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ते कुठे कुठे चालू आहेत? आमच्या मोफत कार्यशाळेत ह्यामध्ये तुम्हाला आम्ही मेनली दोन गोष्टी करतो. पहिले आम्ही म्हणजे तुम्हाला आम्ही शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय? शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे जसं आपण मगाशी बोललो रोजची मागे रुळावर होते, रोजची मुवमेंट होते, तर रोजच्या मुवमेंटमध्ये पैसे कमवणं त्याला बोलला तर शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यामध्ये शिक्षणाच्या वयाशिवाय काही अट नाही आहे, कोणीहून त्यामध्ये काम होऊ शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी मिळते असो, एक गृहिणी असो किंवा कॉलेजमध्ये देखील असो, कोणीहून त्यामध्ये काम हे करू शकतो. लक्षात तुम्ही जर 1,00,000 रुपये लावले तर दिवसाला 3-4,000 रुपये किंवा तुम्ही 10-20,000 रुपये जे लावले ते दिवसाला 7-8,000 रुपये त्या तुम्ही सध्या हे कमू शकता. आणि त्यामध्ये असं काही बेस नाही की मिनिमम ओवढेच इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही एकदम छोट्या अमाऊंटपासून तुम्ही जी तुमच्या मनात अमाऊंट आहे तुम्ही सुरुवात करू शकता आणि तुम्ही हळूहळू वाढवू शकता. मी पण माझ्या आयुष्यात सुरुवात ही छोट्या अमाऊंटपासून केलेली आणि आमचं भरपूर मोठं पोर्टफोलिओ झालेलं. आज भरपूर चांगलं आम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणूक पैसा कमवत आहे तर तुम्ही देखील करू शकता. आणि जसं आपण बोललो की मार्केट वर जाऊ किंवा मार्केट खाली पडो, तुम्हाला योग्य ज्ञान असेल तुम्ही नक्कीच त्यातनं चांगला पैसा कमवता. हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंग बद्दल ज्याचं आम्ही तुम्हाला शून्यापासून ज्ञान देतो आणि तुम्हाला त्यातनं चांगला फायदा मिळू शकतो. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला गुंतवणूक देखील ज्ञान देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी इतर तुम्ही गुंतवणूक कसे कसे पैसे वाढू शकता, आपण नेमक्या कुठे चुका करतो आणि त्यातनं नेमकं कसं सावरलं पाहिजे ह्याचं आम्ही तुम्हाला पूर्ण ज्ञान हे देतो. लक्षात प्रश्नो, आज तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल, तुम्ही पैसे कमव असाल, पण ते पैसे कमवून पण जर तुम्हाला गुंतवणूकीचं ज्ञान नसेल तर तुम्ही कधी जाऊन फायनान्शियली डाऊन होऊ शकता. तुम्हाला जेवढं तुमचा नोकरी व्यवसाय इम्पॉर्टंट तेवढं किंवा त्याहून जास्त तुमचं गुंतवणूक करणं देखील इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज आयुष्यभर कमवलेला पैसा तुमचा चुकीच्या गुंतवला गेला तर तुम्ही मायनसमध्ये जाऊ हे शकता. तर आपण हे करणं मला ते वाटतं भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच रिलेटेड आम्ही आमच्या मोफत कार्यशाळा देखील घेतो. आमच्या सध्याच्या मोफत कार्यशाळेत मॅडम ह्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. अशा प्रश्न आम्ही या 5 ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. कारण ते मी स्वतः येऊन या मोफत कार्यशाळा घेतो, बाकी महाराष्ट्र लोकांना त्या ठिकाणी त्या कार्यशाळा अटेंड करावं लागतील. लक्षात कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे, तुम्हाला रेशिओ काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली या कार्यशाळा अटेंड करू शकता. फक्त छोटासा मिस कॉल द्या, तुम्हाला स्क्रीनवर आमचे नंबर दिसत असतील, फक्त छोटासा मिस कॉल द्या. तुम्ही मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला जेव्हा पण कार्यशाळा असतील ओके तर त्यावेळी तुम्हाला त्याचा SMS तुम्हाला 5-7 दिवस आधी तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेचा SMS येऊन जाईल. सध्या कुठल्याही कार्यशाळा आम्ही डिक्लेअर केलेले नाही आहेत, पण जेव्हा पण डिक्लेअर होतील तेव्हा तुम्हाला त्याचा SMS येऊन जाईल. तुम्ही त्या नक्की मोफत कार्यशाळा अटेंड करा, भरपूर चांगलं ज्ञान मिळेल तुम्हाला. ॲक्च्युअलमध्ये माझी मेहनत त्या मोफत कार्यशाळेला बघायला मिळेल आणि लक्षात पेशवानं जे मी बोलतो ते मी करून दाखवतो, त्यामुळे आम्ही एवढं महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला पण भरपूर चांगला फायदा आहे या तुम्हाला सेशन थ्रू होईल. नक्कीच तुम्हाला भरपूर चांगलं ज्ञान हे त्यातनं मिळेल. नक्की. आणि जसं आपण म्हणतो तसं की आतापर्यंत अनेक लोकांनी, आता हजारो लोकांनी या कार्यशाळा अटेंड केलेल्या आहेत आणि त्या खूप चांगल्या प्रकारे स्वतःचं एक सेटअप केलेलं आहे, चांगले पैसे मिळवत आहेत त्या सगळ्यामधनं. तर काय सांगाल, एखादं एक्झाम्पल आपण प्रेक्षकांना सांगू शकू? एक एक्झाम्पल सांगायला आवडेल. मुंबईच्या जे आमच्या मॅडम आहेत ज्यांचं ज्या हाऊसवाईफ आहेत ओके, आणि झालं असं की त्यांना बाकी ते हाऊसवाईफ आणि त्यांनी त्या बाकी एक म्हणा ना ते टिफिनचा वगैरे व्यवसाय करतात एक छोटासा, पण त्यातनं मग त्या वेळ काढून त्या दिवसातनं हार्डली थोडा वेळ बसून त्या ट्रेडिंग करतात. पूर्वी त्या दुसरीकडनं ट्रेडिंग करायच्या, पण त्यांना चांगले रिझल्ट द्यायचे नाही, ते न्यूज बघायच्या किंवा चुकीच्या टिप्स घ्यायच्या, त्यातनं त्या ट्रेडिंग करायच्या. पण माझ्याकडनं त्यांनी प्रॉपर ज्ञान घेतल्यापासून त्यांना आज टिफिनचा त्यांचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे जास्ती त्यांना रोजच्या रोज ट्रेडिंग करून फायदा होतो. मॅडम आता बोलतात की कदाचित मी तो टिफिनचा व्यवसाय सोडून मी आता रोजच्या रोज ट्रेडिंग फुल टाइम मी ट्रेडर बनणार आहे. आता हार्डली ते 8-10 मिनिटं देतात ट्रेडिंग करायला आणि रोजच्या रोज त्या त्यांनी मला 15-16,000 ची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनी.
आणि रोजच्या रोज 500-600 हजार रुपये मिनिमम त्या कमवतात, त्यामध्ये 1.5-2 हजार पण जातं प्रॉफिट. तर अशा प्रकारे प्रॉफिट होतं. तुम्ही जर मोठा पैसा लावता आणखी तुम्ही त्यातनं चांगला पैसा कमवू शकता. तर हे असे अनेक एक्झाम्पल्स आहेत ज्यांना चांगला फायदा होत असतो. नक्कीच. आणि जसं आपण म्हणतो तसं की आपल्या मोफत कार्यशाळेमध्ये जेव्हा लोक येतील तेव्हा या सगळ्याचा त्यांना अनुभव येईलच. परंतु पुन्हा एकदा सर विषयाकडे आजचा आपण जातोय, पडत्या आपण शेअर मार्केटचा आज पूर्ण विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून ट्रेडिंग कसं करायचं, गुंतवणूका कशा करायच्या आहेत त्याही तुम्ही सांगितल्यात. तर आज जाता जाता आजची श्रीमंतीची गुरुकिल्ली प्रेक्षकांना काय द्याल? गुरुकिल्ली ही जसं लक्षात घ्या, तुम्ही ट्रेडिंग गुंतवणूक आयुष्यात काही करत असाल, जर कुठल्या गोष्टी मला योग्य ज्ञान असेल तर तुम्ही कुठल्या गोष्टी तुम्ही इझिली सावरू शकता. असं तुम्ही जर ट्रेडिंग गुंतवणूक करत असाल तुम्ही त्याचं योग्य ज्ञान घ्या. मार्केट कुठल्या दिशेनं तुम्हाला काही फरक पडणार नाही तुम्ही, आणि त्याच्यासाठी आम्ही नक्कीच तुम्हाला हेल्प सांगायचं नाही करू. नक्की सर, या विषयावरती इथे एवढं छान मार्गदर्शन तुम्ही आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आत्ता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18.